तो ये सुबह सुबह का सीन हो गया यहाँ पे आज। तो दो जन होती गए थे, इस गधे ने मुझे फोन किया सुबह सुबह, सोया हुआ था मैं बेड में था। अजी बोला, तो वो जो आपको दिख रहा है आखिर का पॉइंट, दैट इज आवर डेस्टिनेशन। और ये देखिए इच्छा, ये हो तो चिकलात माझा पाय। इकडं ग्रंथ वाचणार, इथं झोपणार आहे। अच्छा, येस येस येस, उच्च गावात पडलं की डायरेक्ट संपू लगा का। आले आले माकडा, इस तरह हमारी आ गई है चाय। अरे ओ हो हो, वेलकम बैक टू चैनल। माकड़ा, वेलकम बैक टू चैनल गाइज, आई होप सो यू आर ऑल डूइंग गुड। तो आज का उससे नहीं सही कि हम जा रहे हैं अभी ट्रिक पे। ट्रिक पे मतलब 10 मिनट पहले मैं तो सोया हुआ था, इस गधे ने मुझे फ़ोन किया सुबह सुबह, सोया हुआ था मैं बेड में था और मुझे बोल रहे ट्रिक पे जाना। मिल कितना नहीं ट्रिक को, कितना अभी लेट, इतने अभी हो गए एक दो घंटा हो गए रहे उस चीज़ के लिए। तो फिर हम लोग ऐसे बैठे थे, मतलब मैं सोया था बेड के ऊपर, तो इसका फोन आया कि जाना है जल्दी से, आ जा। किधर आ जाऊँ करके बोले, मैं खंडाला घाट में रुका हुआ हूँ और मैं उधर सोया हूँ। तो एक 10-15 मिनट में मैं नहाया हूँ, सब ब्रश वश करके, पानी भी नहीं पिया मैं 10-15 मिनट में। अरे पूरा एक घंटा, पूरा एक घंटा, 10-15 मिनट में निकल के जल्दी से जल्दी पहुंच गया वहाँ पे मैं। जिम्बल विम्बल गया था, 500 सब्सक्राइब वाले 500। हाँ ते मी केले ना माईक ऑर्डर काल, तुमचे तुमच्यासारखे काम सुरू होऊन जात अजून 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 सांग, म्हणजे मला नोट डाऊन करू तुम्ही। ओके ओके, आणि परत डीजेचा गिम्बल, परत माईक, माईक झाला त्याचा स्पॉन्सर करा की दोघं मिळून मला चालणार 100% देणार मी तुला, म्हणजे ड्रोनचे पैसे रिटर्न तुला। वैसा आज का उसो सीन है, पण ते कदर ना होतो, मी झोपलो होतो आणि याचा फोन, अरे मी जायचं म्हणून मी, आणि तुझा फोन मध्ये मध्ये आवाज येत होता ना म्हणून मी कट केला, म्हटलं घ्या झोपून। कट अक्कड झाला, मध्ये मध्ये ब्रेक होतो आवाज, मी येतलं झोपून। पप्पा आले लगेच, म्हटलं कोणाचा फोन दिला एवढा सकाळ सकाळी, मी म्हटलं रोहनचा फोन, म्हटलं का काय आलं, म्हणजे चलतो म्हणलं ट्रेकला जायचं म्हणून, कुठलं झालं ट्रेकला, मी म्हटलं आहे ते केंजळगड म्हणून आहे म्हणून वायपासून 20-25 किलोमीटर म्हटलं मी। आज कमळगड कुठलं कडे आहे ती, कमळगड सॉरी कमळगड जा रे, आम्ही कमळगड बरोबर समोर झोपे, तो उठून आंघोळ वगैरे करून निघालो मी, आणि येता येता एक इन्सिडेंट झाला बसचा, तो तुम्हाला वापू दिखाई देगा व्यू बस का जो हो गया वो इन्सिडेंट। काय वाटतं रोहन तुला त्यावरती, त्या इन्सिडेंट वरती न्यूट्रल होत असत, उतार चढ असत। अरे पण ते पॅसेंजर ला केवढा त्रास, ज्यांना जायचं असेल मग बघ, सगळं गेलं शूट सगळं ते एवढं नाही, ठीक आहे गाडी बिडी थांबवली, काच बीच फोडायची एवढी गरज नव्हती। को कुठलं होती पोर, ती दगड खाली पडलं होतं ना, एवढं असलं ताव चालू होते बाबा, दगड बिगड मारले बार काचेवर, ते सगळं झालं दोघ जण होते, त्यांना काच फोडली, दुसरा म्हणला तू कशाला दगड मारला असताना, ते पलटला लगेच। हा ते नाही करते गद्दारी करवे। आपण सरळ सरळ गेलो असतो निघून, अभी थोड़ा अभी नाश्ते करने रुके हम, अभी अभी ऐसे निकल जाएंगे आगे के लिए, तो मिलते हैं आपको डायरेक्ट ट्रिक पे कमलगढ़ ना। कमलगढ़, तो ये सुबह सुबह का सीन हो गया यहाँ पे आज। कोई तो अनजान लड़के आए थे और गाड़ी के ऊपर पत्थर मार के चले गए, महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ काय लिहिले बाबा, MH14KA8642। काय झालंय सकाळी आलं काय,
कोण होती पोरं ती? काढला त्यांचा. दाखव बरं फोटो, दाखव बरं त्यांचा. गाडी नंबर कोणता? जाऊ दे पेपरला. जाऊ की हे दोघं होती ते फोटो मध्ये. आणि काय म्हणून त्यांनी दगड मारला? तुम्ही आमच्या गाडीला दाबा दाबा दाबी केली मोटरसायकलला. मोटरसायकलला काय दाबा दाबी असते? काय म्हणले ते? मोटरसायकलला तुम्ही आमच्या हे केलं म्हणून दाबले म्हणून. ते दोघ जण होती का? ते दोघ जण होती. मला मारहाण केली. हो हा, वळून मारहाण केली आणि गाडी दगड मारला. हे देख सकते आप. त्यांची दोघांची फोटो घेऊन आले फक्त आपल्याकडं. काय ते करतात बघू आपण. ते त्यांच्या गाडीचा नंबर आहे का? टू व्हीलरचा आहे का? याला फक्त सेंड करा, बघू काहीतरी करता येईल आपल्याला. सुबह सुबह पुरा पॅसेंजर को भी तकलीफ. क्या येईल बच्चे लोग भी ना बिके. उनका कहना है कि ये बस वाले ने उनको दबाया करके. तो घाट सेक्शन में ऐसे होता रहता है. सो टू व्हीलर पीपल शुड बी अवेयर ऑफ दिस. तुम्ही पोलिसांना फोन केला का? केला का? फोटो घेतले ना? सिंधे दादांनाच फोन करतो, त्यांना सांगतो. हा, आमचे दोन कार्यकर्ते. ठीक आहे, पुढे बघतो काय कसं होते ते. करू आपण प्रयत्न. दूर उन पहाडियों में कुछ तो बसता है, वही मेरे सुकून का रास्ता है. जहां ना कोई तकरार है ना इनकार है, जहां सिर्फ प्यार ही प्यार है. चलो आओ. अजी तो इसी तरह हमारा हो गया है स्टार्ट ट्रेकिंग. बरोबर का? या गणपती अप्पा. हा, हे श्री रोहनचा भाऊ. तुझं नाव श्री आहे ना? नीरज. नीरज. नीरज नेवसे, रोहन नेवसे. अरे कुठून? अरे ते दुसरे शूज घालाय बहुत मी. शिट, घसरली तोंडावर पडणार आहे. काय म्हणतोय? स्पाईक वाले. काय स्प्रिंट मारा आलो का मी? अरे बाबा रस्त्यावर चाला की कुठून? मी कुठून घुसायला आले वरती? जाऊ जाऊ, त्या पॉइंट वरती पोहोचायचंय. पोहोचू आपण. शूज च टेन्शन आहे मला. जी सर. ते डॅम कुठले रे रोहन? डॅम तो धुंदू डॅम आहेत का? आपको दिख रहा है आखिर का पॉइंट. दैट इज आवर डेस्टिनेशन. और बीच बीच में धूप भी आ रही है. सो सीनरी इज सो सरियल. ज़्यादा बात कर रहा व्लॉग के वजह से, इसलिए मुझे बहुत ज़्यादा थकावट हो रही है. दैट इज द डैम विच आई वॉज टॉकिंग अ वाइल बिफोर. एंड देर इज अनदर डैम दैट साइड. वो तो यहाँ कुछ दिखाई नहीं दे रहा है. ओ माय गॉड, असं चिकन आहे. माझा डोळा मच्छ चालला. फिर एक बार हम सब खून पसीने से नहा चुके हैं. बरोबर का? एकदम बरोबर. लगभग लगभग हमने 25-30 किलोमीटर कवर कर चुके हैं. लगभग 50% हो चुका है. और ये देखिए इच्छा, ये हो तो चिकलत माझा पाय. पूरा कीचड़ है नीचे, लेकिन द एटमोस्फियर इज सो 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 सरियल. द फॉग प्लस फ्रीज प्लस दिस स्टुपिड रोहन. मजा ही मजा आहे. आता आम्ही रायरेश्वर गेलो तर रोहन आहे तेव्हा असंच झाड होतं. असंच झाड होतं ते काय. आणि त्या साईडला एवढं जास्त फॉग होतो ना, खतर. तो नाही मी फोटो टाकलो होता इंस्टाग्रामला स्टेटस साठी, स्टेटसवरती तो वाला. आणि व्लॉगमध्ये पण टाकलं ना रायरेश्वरच्या. अगर आपने देखा नाही रेगा वो रायरेश्वर का व्लॉग,
देन चेक इट आउट. कुठे मशरूम जायचं घेऊन. तो आपको क्लिअरली अभि दिखाई दे रहा होगा, दे रहा होगा हिंदी बिंदी सगळं. हा फोटो काढून दुकान पर दिसताना जाणवलं कुत्र्यांनी. कुत्र्यांनी ते ना आम्ही कोळीस ना म्हणतो. कोळीस ना. हा आता तुम्ही आमच्यावर शेवटपर्यंत येणार ना. हा शेवटपर्यंत म्हणजे किल्ल्यावरती नाही, 10 मिनिटं आहे फक्त. नाकात गेला ते तुझं नाक एवढं मोठ. तिथं काय हे का काय बोलतो आपण रक्त पितात ते काय म्हणतो त्याला. जळू 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 इकडे नाही, त्या वरच्या मोर जाऊ. इकडे आपल्या ह्या मोर जाऊ नाही. तिकडे का होणार खाली एवढ्या पट्ट्यात आहे ना, असा पटपट्ट आहे ना एवढ्यात कौचित कुठं तरी गाव. पण ह्या वरल्या मोर जाऊ नाही जळू. आहे कुठल्या वर इकडे मोर होय का. आम्हाला एक जण म्हणला येताना चुनाची डबे आणि काय झालं पाहायला लागलं तुटलं काय लगत. किती पाऊस असू द्या काही असू दे आपली पोत काठी घेतली. होय बाबा तुम्हाला ते कमळगडाचा इतिहास वगैरे माहित असेल की चांगलं बरं सांग की जरा आम्हाला. कमळगड आणि तुपेवाडी होय. शनिवार रविवार मी इकडे असतो. शनिवार रविवार पब्लिक जास्त असेल इथं. शनिवार रविवार असते काय गर्दी कमी आहे. आज रविवार आहे ना. चला झाली सोय. सगळं सगळं मिळत चला. तर वरतीस रात्री याच खाली आता जेवण जायचं समोर रायरेश्वर आणि तिकडे केंजळगड. हा 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 अच्छा दुखो दुखो दिसाल ते केंजळगड. अच्छा मागच्या आठवड्यात तिकडे होतो रायरेश्वर केंजळगड. हो काय नाव होतो कत्तलगड. कत्तलगड त्यानंतर मग माणसाचे. अच्छा पूर्ण काढलाय आता थोडासा शेती. ओके ओके कत्तलगड त्यानंतर मग कमळगड नाव पडलंय. अच्छा रिव्हर्स वॉटरफॉल माकडे आहेत काय ते बर. तुझ्याबद्दल बोलू तुम्ही कमळगडाकडे. तुमच्या पण गावाचं नाव असं आहे का. चल तू पण अडचण असली वशाच्या खाल्लेलं असली की आम्ही ह्या मंदिरात जात नाही. आपण नाही खाल्लं का. नाश्ताच केलाय पॅटीस. महादेव महादेव हो काढायची घेत. तू सॉक्स बी झालो मला मी म्हणतो इथं ठेवायचं असेल जॅकेट बिकेट. आपण इथे ह्याच रोड ने जायला असं नाही ना. दुसरं कुठलं रोड आहे. रोडच नाही किती कुठून येतो कशाला याच रोडने यायचं गपचूप. वाचणार इथं. हिकडं ग्रंथ वाचणार इथं झोपणार.
अच्छा जेवण बिवण इकडे बनवणार एकटच लेडीज जरी आली तरी त्या जागीच्या बाहेर उत्सव असतो ना चांगला कार्यक्रम त्या दिवशी फक्त असत्यात ऐक बाकी दिवशी नसत्यात बरोबर ठप्पा एक तो वाईट वाईट उठत ना सही आहे दुसरं घे ना थोडंफार दिसतंय आधी जेवढं पांढर फटे काय दिसणार आहे इनका आ गया है घर जिन्होंने हमें बहुत सारी इन्फॉर्मेशन दे दी चहा आहे का आपल्याकडे चहा तर काय आल्याला तुम्ही बनवत येईल चहा चालतं दोन तीन प्लेट खेकडा भाजी तो सुरुवात हो चुकी आहे द मेन स्टार्टिंग ऑफ द फोर्ट दिस आर द स्टेप्स काय खाली अग भाई तू माणूस ज्याबद्दल सांगू होता काय पडलो ते नाही त्याने का माणसं कापून सगळी काय नाही का नाही अजून ते गडावर आहे गडावरती का ते चला हळू इथन का सरशी खाली जाताना सही आहे रे पण ट्रेक काय रे ऑन वॉटरफॉल्स पण आहेत एकदम स्टीप क्लाइम्बिंग सुद्धा आहे जंगल झाड सगळंच साप चावलं तरी काय करणार मारायचं बघ तू साप चावल्या तू नका तुम्हाला बाबा आम्ही पण इथंच बसणार हा नेमका तुझं वजन घेऊन जायचं खाली माकडा अरे परत स्टीप क्लाइम्बिंग सुरू आलं होय बाई आलं की रे चलगड आलाय फोर्ट इज हियर हे ऐक ना तुझा मोबाईल काढ रोहन आणि उभा काढ व्हिडिओ मी आकडे उभा काढतो माझं ब्लॉगचं पण होऊन जाईल आणि ते रील साठी पण होऊन जाईल हा द staircase to heaven is this chale chala ronne use oi go ये चल दोन दोन युट्यूबर्स दोन दोन व्लॉगर्स मजा आली असते रे अजून कोण असतं सपोर्टला तर आयडियोलॉजी सगळी मॅच झाली असती लवकरात लवकर सबस्क्रायबर पण वाढले असते काय लक्ष रे फोनवर कोणाशी बोलतोय माझा काढायला काय वरती चढतो ना हा तू समज चेहरा कोण बघितलं जावा आडवा ना तुझंच काढलं की काढलं मग आता यावर येतं काढली व्हिडिओ चालूच आहे बंद कुठे जावा ऊन पण आलेलं आहे अशा प्रकारे आता सही दिसणार स्लिपरी आहे येस 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 फायनली हम हमारे डेस्टिनेशन पे पोहोच गए आता पण घसरते पाय मला तर भीतीच वाटते काय लिहिलंय कावेची विहीर अयो लई जायचं फिरून मी खालीच बघतो मी कॅमेरा बघतच नाही कॅमेरा बंद केले सबस्क्रायबर वरडतील ना वर गेला आणि दाखवलंच नाही आम्हाला अरे ते मग अशी काय म्हणले काका इथं आधी बांधकाम होत बरोबर इंग्रजांनी तोडलं इथं पण सगळं बांधकाम असणारच आधीपासून काय ते म्हणले लोक काय म्हणतात इकडे बांधकामाचं गड नाही म्हणू हा बरोबर का तर
दरम्यान वारं सुटले, आवाज येतो की माझं काय माहिती तुम्हाला येतोय. केलं आता मी ते ब्लूटूथचं माईक ऑर्डर आणि ट्रायपॉड. जब खुद का रहता है तो सब देखते. क्या रोहन, जब खुद का रहता है व्लॉग तर स्वतःचे बघत नाहीत. तर काय आवड आहे म्हणून तर व्ह्यूज कमी आलेत बाबा. एवढा भारी तो व्लॉग केला, एवढा भारी एडिट केला तो व्लॉग मी. काय असली ना आलं एक मित्र असले संपलं मग. ए ए शक्तिमान जाशील उडून ऑन व्हिडिओ असे दुपार म्हटलं ना. नाही आहे पुरा कमळगड छोटा सा आहे, लेकिन इसका जो ट्रेक आहे ऊपर आणि तक वो थोडा हे मॉडरेट लेवल का, लेकिन सही है. कोई भी आ सकता है, कोई भी जा भी सकता है. सो यू शुड हॅव अ प्रॉपर अटायर फॉर दॅट, अ प्रॉपर ग्रीप वाला शूज, अ लाईट रेनकोट. महाकाल हर हर महादेव. काय काय नाव म्हटलं? कावेची विहीर. म्हणजे हीच ती विहीर सांग होतो ना काका. किलो को या पे पेले कत्तल कुठलं गड म्हटलं? कत्तलगड. कत्तलगड हे पकड रोन पेन कनेक्शन नाही ते पकडायला येते. चल 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 तुम्ही चला पुढे, म्हणजे मी घसरलो तुम्हाला पकडता येईल तुम्हाला. मला चल ना या ना. हा अरे रिस्क हे थोडा रिस्क आहे क्यू की थांब ना. अरे माकडा बमलेरी बम बमलेरी. अगर आपके पास शूज अच्छे नहीं होंगे तो दिस इज अ वेरी रिस्की पार्ट. हालून दे रोप रे. अरे एवढं कुठं खोलले रोने? पायऱ्या बघ खाली स्टीप आहे पण खोल कुठे एवढं? मला वाटलं अजून खाली असेल. तिकडून त्या तिथं दिसतं का तुला? कळलं की मला तिथे. मला वाटलं तिथून एवढं अंधार दिसत होतं ना की मला वाटलं खूप जास्त खोल असेल, यापेक्षा खोल असेल मला वाटलं. येऊळ माकडा मगर असं खाली मगर शूज बीज काढून पळ सुटले मी बरोबर. मगर आहे रे. अरे तो फोटो भारी लो रोहन, ले ले फोटो बघितले तुम्ही. अरे पण क्लिअर नाही ना. चल खाली खाली काढू. चल कसलं दिसतोय हा, डेंजर दिसतोय. झूम करून बघ काय आहे. असं नाही दिसतो झूम बिबट्याचं दिसतंय बरं काय दिसतंय. 101% राहत असणार. तो इसे पहिले कत्तलगड कहा जाता था क्योंकि यहाँ पे लोगों को मार के फेक दिया जाता था. नाही रे ते काहीतरी लाकूड वाटत काहीतरी. थोडे टाइम के बाद फिर इसका नाम कमळगड रख दिया गया था. दो लोग और आए हमारे पीछे से. चालूच आहे बाबा माझा. उच्च गावात पडलो की डायरेक्ट. मैं फिर से कह रहा हूँ सबको, ग्रिप का शूज रहेगा तो ही आना, नहीं तो मत आना, नहीं तो वापिस. ए तू तो जा रे बाबा. रोने उसे तर आमचे दोन सबस्क्राइबर इथं वाढलेले आहेत. कोल्हापूरचे आमचे भाऊ दोन. हॅलो नाव काय म्हटलं तुमचं? राजेंद्र.
राजेंद्र प्रसाद प्रसाद रॉबिन गड तर वर चढताना आपण अवघड आहे थोडं फार खाली उठताना अजून अवघड आहे डायरेक्ट खाली उडी मारा डायरेक्ट खाली उडी मारा तेच मी म्हटलं बरोबर अटायर नसलं तुमचं संपलं शूज बीज आमच्यासारखे आले तुम्ही मग जर आलंच मग तेच की मग असं होणार आहे मग शूज नाही काय नाही तो अभि आपको डायरेक्ट मी हम जहाँ पे हमने ऑर्डर दिया है भजी खाने का और चाय पीने का वहाँ पे डायरेक्ट आपको मिलते का मतला फुलो कुठे छोटे छोटे पहुंच गए जहाँ पे हमने ऑर्डर किया था भजी और हमारे हाथ में वो आ भी गई संभव लगा का आले आले माकड़ा तो अभी आ जाएगी हमारी एक कप चाय जर आता कोणी जर इथं कमळगड वर जर येत असेल त्यांच्यासाठी सोय सुद्धा आहे तर पिठलं भाकरी पण मिळेल तुम्हाला भजी चहा तुम्ही जी ऑर्डर कराल ते तुम्हाला मिळून जाईल इधर देना भाई गरम गरम हमारी आ गई है चाय गरमा गरम चाय तुम्हाला म्हटल्यासारखं तुम्ही जर तुम्ही असं इथं आला तुम्हाला सगळं चहा भजी बरोबर का कशी होती भजी पिठलं भाकरी सुद्धा कशी होती भजी कशी होती चहा पण मस्त होता आणि अनलिमिटेड 150 रुपये हा पिठलं भाकरी ना सही आहे पण ते कसे राहत असतील ना असं तर आपण विचार भी करू शकत नाही लाईट नाही काय तासभर लाईट येईल आपल्या घरात तरी आपल्याला बेचन होतो मोबाईलला चार्जिंग संपली की संपलं मग सोडायचं घरी कोण नसलं तर कंटा येतो आता इथून लांब लांब पर्यंत कोण नाही मानलं पाहिजे भाई सगळं सामान इमान सगळं खालून वर आणणं तसलं काहीच नाही भेटेल जनरल ले माज असतो ना तर इकडे आणून सोडला पाहिजे सगळं माझ सगळ्याला सगळ्याला कापवायलाच बसल्या गेलं बाहेर आलं ऊनच गेलं पण होतीच आहे भंगार अरे आमच्या मागला आली होती सगळी गुर कसं पळ सुटलं आम्हाला माहिती बाबा आता काय का तिकडं बसला खतरनाक अरे बा कॅमेरा बंद कर शान आहेस तुला पडलं असत मला कळलं असत आता बघत कस होत खतरनाक बघत नंतर आलं ना पळत भाई मग काय बाबा भाई खतरनाक सीन झाला सगळं सगळं आहे ना ब्लॉग मध्ये सगळं ओ भाई नाही ना येडा व्हिडिओ कसा घ्यायला खिशेत टाकला मोबाईल तू म्हणणार ते बघ रो सुटलो पळत बाबो नाही ना मला कोण लक्ष दे ना यायचं कळायचं बी नाही आई शपथ आता भारी दिसते ना ऊन पडल्यामुळं खतरनाक किस्सा आला आमच्या सोबत मशीनने पळवलं असं ऐकलं कुत्रे पळवतात मशीनने पळवलं आम्हाला आपको दिखाई दे रहा की नाही पता नाही वॉटरफॉल एक लाईन में सब नीचे धबक 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 कोण दाख रे तू केली झूम 1 2 3 4 5 6 7 अरे कुत्रे आहे पडलं सुना अरे हो और इसी तरह हमारा ट्रेक हो गया समाप्त कसा एक्सपीरियंस रोन ने उसे इकडे बघून बोल दिल मुस्कडीत कसा वाटला तुम्हाला ट्रेक कोल्हापूरवरून आले तुम्ही दोघं फक्त कमळगड बघण्यासाठी विशेष एक स्पायडरमॅन बघ स्पायडरमॅन स्पायडरमॅन पडलं काय हे कुठे गेले बाबा इकडे फ्रेंडशिप डे रोब्या ओय हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना जे पण ब्लॉग बघते पार्टी द्या तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना जसं आपण मानत नाही फ्रेंडशिप डे सगळं भावडे असतोय आपल्या धकला सगळं ब्लॉगर वरती मोकळ अभि खाना खायंगे ड्रायफोडील
अरे कसं दिसतंय बघ, कसलं दिसतंय क्लिअर कट, आता आमचे कार्यकर्ते चालले परत घरी, नाही रायरेश्वर ना, रायरेश्वर मग कोल्हापूर चला, असं जिद्द पाहिलं ना जगत, इथून यायला इथं चार वेळा मानवायला आलायला तुसी तर आम अभि पोहच गय हे एक उडालो रे आपण रोहन हा कुछ तो है गाव का नाम मुझे अभी याद नहीं, सो वी आर इन दिस प्लांट एरिया, तो रोहन को दो तीन फ्रूट्स, तुला काय घ्यायचंय, तुला काय घ्यायचंय, चल ठीक आहे नाम तो नाही बता सकता मैं, हे तर नको सांग असं म्हटलं रोहन आम्हाला, तर कॅन्सल, तो ट्रेक वगैरह पूरा हो गया हमारा, ट्रेकिंग वगैरह पूरा करके हम लोग नीचे आए वहाँ से, तो वाई करके एक जगह है वहाँ पे हमने खाना वगैरह खाया, तो इतना टायर्ड थे हम लोग सो उधर तो वीडियो कुछ बना नहीं पाए, पहले खाना वगैरह सब खा लिया, चिकन थाली तंदूर बिंदूर सब था वो सब खा लिया हमने मस्त। तो इसी तरह अभी आ गया हूँ मैं घर, कुछ तो 8:30-9 बज चुके थे घर आने के लिए, तो इसके पहले की जो ट्रिप में आपने देखा हम गए थे एक नर्सरी में प्लांट्स लाने के लिए, तो वो रोहन के लिए हम लोग गए थे, लेकिन रोहन की वजह से मैंने भी एक 9-10 प्लांट्स ले लिए, तो आई होप सो यू हैव लाइक दिस होल वीडियो, द फोर्थ ट्रिप वॉज बहुत सही था, बहुत सही था, आपने वीडियो में देखा ही रहेगा, तो ऊपर चढ़ने का भी बहुत सही, नीचे आते वक्त तो बहुत मतलब एक एडवेंचर था, मतलब इट वॉज नॉट एक्सपेक्टेड, तो हमारे पीछे लगी थी 7-8 भैंसे, तो जान बची हमारी, और ऊपर से ना इतना पूरा पूरा पैर भर के पूरा कीचड़ था, उसमें से भाग के हमको आना था, ना शूज को ग्रिप था, ना कुछ था, ना कुछ भी नहीं था, तो आते आते मैंने वो शूज़ फेंक दिए क्योंकि रिस्क नहीं ले सकता मैं, तो इसी तरह आज का ब्लॉग यहीं पे मैं एंड करना चाहूँगा, तो आते वक्त जैसे मैं घर पे आया गर्म पानी में नहा लिया, बाल वगैरह सब धो लिए, मम्मी को बोल दिया कि अच्छे से तेल लगा दो, तो मम्मी ने तेल वगैरह सब गर्म करके लगा दिया और मम्मी सो गई, तो अभी मैं भी जल्दी से सो जाता हूँ क्योंकि टुमारो इज मंडे, तो सुबह सुबह जिम जाना है, तो आई होप सो यू लाइक दिस वीडियो, and if you're new to the channel please don't forget to subscribe share and like, have a good night.